या सो वेलकम ऑल, स्वागत आहे सगळ्यांचं. तर आता आपण बघत आहोत वॉटर पोल्युशन. सो द थिंग, द एथ लेसन, दॅट इज द पोल्युशन, आपण त्याबद्दल आपण जाणून घेतो. तर हाऊ द पोल्युशन अँड वॉट इज द टाईप ऑफ पोल्युशन. तर देर आर द थ्री टाईप्स ऑफ पोल्युशन, दॅट इज एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन अँड द सॉइल पोल्युशन. आणि आपण हा जो एथ लेसन आहे आपला पोल्युशन, प्रदूषण, त्याबद्दल आपण बोलत आहोत. तो बघा, लेट्स गो. त्याचा आपलं फर्स्ट सेशन मध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं आहे एअर, वॉट इज एअर पोल्युशन अँड इफेक्ट ऑफ दॅट. आता आपण वॉटर पोल्युशन बघूया आणि त्याचे इफेक्ट आपण बघणार आहोत. तर बघा सिमर, तर बघा ज्याप्रमाणे एअर, ज्याप्रमाणे एअर मध्ये बघा पोल्युशनचा आपण एक एक टर्म टर्म एक घेऊन घेऊया, एक बेसिक टर्म आपण घेऊया, द इम्बॅलन्स ऑफ द नॅचरल फॅक्टर्स, इम्बॅलन्स ऑफ द फॅक्टर्स ऑफ दॅट थिंग्स, म्हणजे त्या गोष्टीचा जे काही गोष्टी आहे, म्हणजे त्या एखाद्या वस्तूमध्ये. आता बघा, फॉर एक्झाम्पल भाजी आपण बनवत असतो, भाजी, ओके, जर भाजी वगैरे आपण बनवत असतो आणि भाजीमध्ये चुकून मीठ जास्त झालं किंवा किंवा मिरची जास्त झाली किंवा तेल जास्त झालं, तर आपण त्याला काय म्हणतो की तेलकट झाले, तिखट झाले किंवा काही खारट झाले, अशा प्रकारे बोलतो. तर त्याचप्रमाणे नेचरमध्ये पण असतो, नेचरमध्ये जे बॅलन्स प्रॉपरली आहे निसर्गाद्वारे, ओके, म्हणजे नेचरने जे काही बॅलन्समध्ये गोष्टी ठेवलेल्या आहेत, ते जर बॅलन्स कुठेतरी बिघडलं, सो दॅट वी कॅन से दॅट थिंग्स आर गेटिंग पोल्युटेड आणि थिंग्स आर गेटिंग पोल्युटेड. एक बेसिक टर्मॉलॉजी मी तुम्हाला सांगतो. आणि इधर वी कॅन से जे आणि तो जो मिक्सर्स असतो किंवा जे घटक जे मिक्स बॅलन्स बिघडवत असतात, द फॅक्टर्स अँड द ऑब्जेक्ट्स अँड द फॅक्टर्स बेसिकली दॅट आर इम्बॅलन्सिंग दॅट थिंग्स अँड दॅट द थिंग मीन्स बेसिकली वॉटर, एअर अँड सॉइल, दॅट इज बेसिकली द पॉइजनस. म्हणजे जे फॅक्टर्स असतात, जे फॅक्टर्स जे मी बोलतो बेसिकली ज्यांच्यामुळे इम्बॅलन्स होतो, ज्यांच्यामुळे इम्बॅलन्स होतो, ते बेसिकली कसे असतात, ते पॉइजनस असतात. तर बघा आता वॉटर पोल्युशन कडे आपण बघूया, वॉटर पोल्युशन कडे बघूया. तर बघा वॉटर पोल्युशन जाणून घेण्यासाठी आपल्याला इझिली आहे, म्हणजे बघा बेसिकली गटराचं पाणी आपण बोलू शकतो किंवा काळं पाणी आपण बोलू शकतो, त्याला आपण तर बेसिकली बोलू शकतो वॉटर पोल्युटर. बट देर आर सो मेनी थिंग्स अँड सो मेनी फॅक्टर्स जे आपल्याला दिसत नाही, परंतु वॉटर इज ऑल्सो स्टील पोल्युटेड, बट स्टील द वॉटर इज पोल्युटेड. तर कोणते कोणते ते आपण बघून घेऊया. अँड लेट्स बिगिन विथ दिस थिंग, लेट्स बिगिन विथ दिस टायटल, ओके, or this paragraph. So water is said to be the polluted when it becomes the unclean and the poisonous due to the mixing of natural and the artificial unwanted material. When it became the harmful to living organisms due to the decreased oxygen content, when epidemic diseases are spread through the water. So baga basically mi tumhala jasa pramane baga don ek sangitle hote, don idea sangitle. Water is polluted mhanje the first term tar apan baghu shakto की जर पाणी काळं वगैरे झालं असेल किंवा गटारीसारखं पाणी दिसत असेल किंवा गडूळ दिसत असेल, त्याला तर आपण वॉटर पोल्युटर बोलू शकतो. परंतु सेकंड जो फॅक्टर आहे, दॅट इज टू मच डेंजरस. कारण सेकंड फॅक्टर मध्ये वॉटर तर आपल्याला क्लिअर दिसत असतो, सेकंड फॅक्टर मध्ये किंवा सेकंड कंटेक्स्ट मध्ये आपल्याला वॉटर तर क्लिअर दिसत असतो, परंतु तो वॉटर काय असतो, त्या पाण्यामध्ये काही बॅक्टेरिया, काही आपण बोलू शकतो काही व्हायरसेस किंवा काही ऑक्सिजन, म्हणजे त्याच्यामधला ऑक्सिजन कंटेंट हा कमी असल्या कारणाने तो बेसिकली कसा आपला आपल्यालाच नाही, म्हणजे फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे त्याच्यामध्ये आपण पण इन्क्लूड होतो, ठीक आहे. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम सगळ्यांना काय होतो, हार्मफुल तो बनतो. आणि त्या सुद्धा त्याचा सुद्धा वॉटरला आपण काय बोलू शकतो, त्याचा सुद्धा वॉटरला आपण पोल्युटेड वॉटर असं म्हणू शकतो. द फ्रेश वॉटर ऑर मरीन वॉटर पोल्युशन इन्क्लूड द फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल चेंजेस. आणि मग त्या पोल्युशन, म्हणजे हा वॉटरचा पोल्युशन कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे होत असतात, एक तर फिजिकल चेंजेसमुळे, केमिकल चेंजेसमुळे आणि बायोलॉजिकल चेंजेसमुळे होत असतात. आता कोणते कोणते फॅक्टर्स आहेत ते आपण बघूया. तर बघा या जर पिक्चरला आपण बघितलं, याच्यामध्ये कितीतरी टायर्स आहे, कचरा आहे आणि बेसिकली खूप, म्हणजे कचराच आपण बेसिकली बोलूया, कचरा आणि काही घाण पाणी वगैरे जर मिक्स झाल्यामुळे हा जो पाणी हा कसा झालेला, एकदम गटारीचा पाणी, म्हणजे आपल्याला दॅट इज द सीवर वॉटर वी कॅन से, इट्स बिकेम द सीवर वॉटर. Okay, so let's go and let's begin with that thing. And the next thing is water pollution. The water pollutant. The pollutant is what? The pollutant is the one who are polluting that thing. ज्याप्रमाणे आपण बघितलं होतं की ज्याला आपण पॉइजनस गोष्ट बोललो होते त्याला आपण पोल्युटंट असं बोललेलं होतं, राईट, बोलूया. सो अ बायोलॉजिकल पोल्युटंट, द वॉटर डज नॉट रिमेन द पोर्टेबल ड्यू टू द एल्गे, बॅक्टेरिया, व्हायरसेस, पॅरासाइट एक्सेट्रा अँड डिसीज आर स्प्रेड ड्यू टू द बायोलॉजिकल पोल्युशन. म्हणजे ज्याप्रमाणे आपण बघितलं बघा, सेकंड फॅक्टर, सेकंड फॅक्टर मध्ये आपण काय बघितलं होतं, वॉटर इज, इफ यू लुक ॲट दॅट वॉटर, सच वॉटर इट्स लुक क्लीन, म्हणजे तो आपल्याला क्लीन, साफ,
आता दिसत असतो, परंतु त्याच्यामध्ये बॅक्टेरिया, व्हायरसेस, पॅरासाइट्स अँड सम डिसीजेस अँड अल्गाइज आर द काइंड दॅट आर मिक्सिंग इन दॅट अँड दे कॅन कॉज अस इल, म्हणजे ते आपल्याला आजारी पाडू शकतात किंवा आपल्याला काही ना काही थोड्याफार का होईना परंतु हार्म आणि जास्तीत जास्त हार्म सुद्धा ते आपल्याला पाडू शकतात. आणि त्याचे त्यांच्यामध्ये ते सिद्धता तेवढी आहे, सिद्धता आणि सक्षमता बेसिकली त्यांच्यामध्ये आहे की ते आपल्याला एकतर कमी आजार पण पाडू शकतात आणि जास्तीत जास्त आजार सुद्धा आपल्याला ते पाडू शकतात. दॅट कॅन बी अ फॅटल फॉर अस, म्हणजे ते आपल्याला एक जीव घेणं सुद्धा असू शकतो. म्हणून जर बघा, म्हणून बघा पावसाळ्यामध्ये बघा, पावसाळ्यामध्ये बघा आपल्याला जास्तीत जास्त बॉइल वॉटर प्यायचं आपल्याला डॉक्टर वगैरे असतात ते आपल्याला सजेस्ट करत असतात, कारण ह्याच्या गोष्टी घडू नये यासाठी. आता बघा इनऑर्गॅनिक पोल्युटन्स म्हणजे ज्याला आपण फिजिकल मटेरियल्स आपण बोलू शकतो किंवा इनऑर्गॅनिक मटेरियल्स आपण बघूया. सस्पेंडेड पार्ट ऑर द पार्टिकल्स लाईक फाईन सँड, डस्ट, सॉइल अँड द प्रेसिपिटन्स ऑफ सॉल्ट अँड द कंपाऊंड ऑफ आर्सेनिक अँड द कॅडमिन, लीड, मर्क्युरी अँड द ट्रेस ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल्स. तो बघा दीज आर द थिंग्स, हे एवढे दीज आर द थिंग्स दॅट आर बेसिकली वी कॅन से ओके. त्याच्यामध्ये आपल्याला संयुगे ओके किनोसारे बोल ओके ठीक आहे चालेल. सो इनऑर्गॅनिक पोल्युटन, इनऑर्गॅनिक पोल्युटन म्हणजे काय, ते असे काही गोष्ट आहेत. इनऑर्गॅनिक पोल्युटन म्हणजे आपण बघूया त्याला शब्द बेसिकली मी बघत होतो. तो बघा अंध्रशय असेंद्रिय जलप्रदूषण, ज्याच्यामध्ये बारीक वारू, धुरीकरण, मातीचे कण असे असे तरंग तरंगणारे पदार्थ, क्षाराच्या शाखा, आर्सेनिक, कॅडमियम, सिसे, पारा यांचे संयुगे व किरणोसारी पदार्थांचे अंश. म्हणजे बघा बेसिकली व्हॉट वी कॅन से इनऑर्गॅनिक पोल्युटन्स म्हणजे जर आपण बोललो तर सस्पेंडेड पार्टिकल्स लाईक फाईन अँड फाईनर म्हणजे रेती, मा धूळ किंवा प्रेसिपिटन्स ऑफ सॉल्ट म्हणजे क्षार किंवा जास्त क्षार किंवा विषारी क्षार म्हणजे बघा बेसिकली आपण केमिकल्स रिॲक्शन्स मध्ये जेव्हा बघत होतो तेव्हा आपण बघितलं मेटॅलिक सॉल्ट वगैरे बनतं, असं काही केमिकल रिॲक्शन मध्ये झाल्यामुळे मेटॅलिक सॉल्ट वगैरे जर त्याच्यात मिक्स झालं असेल, किंवा आर्सेनिक कंपाऊंड ऑफ आर्सेनिक, कॅडमियम, लीड, सिस, मर्क्युरी जे आपल्याला थर्मोमीटर मध्ये असतं ते जर अशा प्रकारची गोष्ट जर ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये मिक्स झाले असेल तर ते पाणी काय होऊ शकतं, तर ते पाणी हे आपल्याला पोल्युटेड झालेलं आपण बघू शकतो. आणि एवढंच नाही ते ट्रेसेस ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल म्हणजे कसं, आपल्याला सॉरी ते ट्रेसेस ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल म्हणजे बेसिकली कोणता, तर बघा एखादा जो पाणी बघा आपण मागे एकदा बोललो होतो की रेडिओ ऍक्टिव्ह रेजमुळे जो पोल्युशन होतो तो आपण ऑलरेडी बेसिकली बघितलं होतं की एअर पोल्युशन तर होतं कारण एअरमध्ये त्याचे रेडिओ ऍक्टिव्ह वेव्स वगैरे काय असतात ते तिथे असतातच. आणि त्या रेडिओ ऍक्टिव्ह साठी किंवा ऍटॉमिक प्लांट्स मध्ये आपण बोललो होतो बेसिकली त्या गोष्टीचा उद्धार बोललो होतो राईट आपण लास्ट सेशनमध्ये. तर ते रेडिओ ऍक्टिव्ह रेज कसं असतात, जर एखादा रेडिओ ऍक्टिव्ह झोन असेल ओके किंवा न्यूक्लिअर झोन असेल किंवा रेडिओ ऍक्टिव्ह झोन असेल खूप जास्त रेडिओ त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह असतील तर म्हणजे त्याचा एक एक्झाम्पल आपण घेऊ ऑटोमिक झोनच्या आजूबाजूने जर नदी वगैरे जात असेल तर त्या नदीच्या पाण्यामध्ये सुद्धा ते ऑटोमिक रेडिएशन मिक्स होण्याचे चान्सेस खूप असतात. आणि त्याच कारणामुळे आपण बोलतो की ज्या ठिकाणी ऑटोमिक ब्लास्ट झाला असेल किंवा ज्या ठिकाणी ऑटोमिक प्लांट असेल किंवा ज्या ठिकाणी असे काही फॅक्टरीज असेल किंवा असं काही रिसर्च सेंटर असेल त्या ठिकाणीच्या पाण्यामध्ये एकतर मच्छा खूप कमी राहतात म्हणजे राहतच नाहीतर मग जे मच्छा त्याच्यात राहतात ते खूप म्हणजे त्यांच्याकडे बायोलॉजिकली किंवा नॅचरल त्यांच्यामध्ये बघितलेलं असेल तर चेंजेस हे खूप जास्त आलेले असतात. म्हणजे बघा म्हणजे कसं की त्यांचे साईज खूप वाढलेली असते किंवा त्यांची खाण्याची पद्धत वेगळी झालेली असते. म्हणजे बघा ते सेल्स असतात जे रेडिओ ऍक्टिव्ह सेल्स असतात ते काय करतात त्याच्या जो नॅचरल बिहेवियर्स आहे त्या मच्छांच्या किंवा त्या फिशचा नॅचरल बिहेवियर्स आणि प्लस त्या वॉटरचा पण त्या वॉटरचा आणि त्या मच्छाचा नॅचरल बिहेवियर चेंज करण्याची ॲबिलिटी त्यांच्यात येऊन जाते आणि ते चेंज करतात सुद्धा. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की जेव्हा पण ऑटोमिक प्लांट किंवा काही असा प्रकार असेल आणि तिथून जाणारा जर पाण्याचा झरा असेल तर त्या पाण्याच्या झरामध्ये आपण एकतर मच्छा आपल्याला तिथं भेटणारच नाही म्हणजे चान्सेस नसतातच, परंतु जर तिथं काही मच्छा जर सापडत असतील तर त्यांनी आपल्या ज्या नॅचरल अबिलिटीज आहे किंवा नॅचरल त्यांचे जे फेनॉमिनस आहे
त्याच्यामध्ये किंवा म्हणजे नैसर्गिक त्यांचे जे बॉडी असेल किंवा नैसर्गिक त्यांचे तत्व असतील ते त्यांनी बदललेले आहेत आणि ते त्यांनी बदलून एक काही काही मच्छरांनी तर विशालकाय स्वरूप सुद्धा प्राप्त केलेले आहेत. म्हणजे म्हणजे फॉर एक्झाम्पल जर त्यांच्या लेंथ जर 5 to 7 feet असतील तर ते स्वतः ते मच्छर नंतर नंतर 15, 10, 7, 10, 15 feet पर्यंत त्यांनी स्वतःला ग्रो केलेला, म्हणजे एवढ्या प्रकारचा त्यांच्यामध्ये एक डिफरन्स झालेला आहे, राईट. सो इथे ओके, तर अशा प्रकारचे चेंजेस त्याच्यामध्ये झालेले आहेत. आता बघूया द ऑर्गॅनिक पोल्युटन्स, द विडेसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स अँड फर्टिलायझर, सिवेज इंडस्ट्रीयल इन्फ्लुएन्स. म्हणजे बघा, जे आपण बेसिकली ते कीटकनाशक वापरत असतो, म्हणजे बघा ज्याप्रमाणे आपण शेतामध्ये, बघा शेतामध्ये म्हणजे फार्ममध्ये आपण काय करत असतो, आपल्या खताला किंवा आपल्या क्रॉपला कीटक वगैरे लागू नये किंवा त्यांना काही बिमार पडू नये म्हणून आपण त्यांच्याकडे विडेसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स, फर्टिलायझर यांच्या त्यांच्यावरती वर्षाव करत असतो. परंतु त्यांच्यावरती तर वर्षाव करत असतो, परंतु पावस, परंतु त्याच्यामधले काही जे असतात ते तर क्रॉप्सवरती लागतात, परंतु जमिनीवरती मध्ये सुद्धा ते मिक्स होत असतात. आणि या जमिनीमध्ये मिक्स झालेले जे काही घटक असतात ते पाण्याच्या द्वारे, म्हणजे पावसाच्या पाण्याद्वारे ते पुन्हा नदीमध्ये किंवा ओढ्यामध्ये ते मिक्स ओढ्यामध्ये ते जात असतात. ज्याप्रमाणे आपण ऍसिडिक रेनचा एक एक्झाम्पल घेतलं होतं की ऍसिडिक रेनमुळे काय होतं की त्याचा ऍसिडिक जो वॉटर ड्रॉप आहे, जो वॉटर ड्रॉप जो ऍसिडिक आहे किंवा जो खराब आहे, तर तो काय होतो किंवा पोल्युटंट, आपण बेसिकली त्याला पोल्युटंट बोलतो, तो काय करतो किंवा तो जमिनीमध्ये मुरत असतो. आणि जमिनीवरून मुरल्यानंतर अजून नंतर जेव्हा चांगला पाऊस होतो तेव्हा जेव्हा ती जमीन किंवा ती माती वाहून जात असते त्या पाण्यासोबत, तेव्हा ते ऍसिड किंवा तो जो केमिकल्स आहे तो सुद्धा वाहून गेला जात असतो आणि तो सुद्धा पाण्यामध्ये मिक्स होत असतो. तर अशा प्रकारे असे काही कंटेंट्स आहेत किंवा अशा प्रकारे वेडिसाइड्स, इन्सेक्टिसाइड, फर्टिलायझर भलेही आपण पाण्यामध्ये मारत नसेल तरी सुद्धा ते त्यांच्यावरती इफेक्ट आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये मिक्स होत असतात असं आपण बघू शकतो. द सिवेज इंडस्ट्री इंडस्ट्रीयल इन्फ्लुएन्स, सिवेज इन्फ्लुएन्स म्हणजे सांडपाणी, आणि सांडपाणी बोलू शकतो आणि आपण कारखान्यातला जो दूषित पाणी आहे ते तर बघा, या पिक्चरमध्ये आपल्याला सरळ दिसतं की सांडपाणी किंवा कारखान्याचं दूषित पाणी हे डायरेक्टली पाण्यामध्ये नदीमध्ये टाकलं जातं. भले आपल्याकडे लॉ आहे, भले आपल्याकडे लॉ आहे की त्याला त्याच्यावरती रिॲक्शन करून, भले आपल्याकडे लॉ आहे की त्याच्यावरती रिॲक्शन करून आपल्याला ते पाण्यात म्हणजे आपल्याला ते केमिकल वॉटर किंवा तो दूषित पाणी तो आपल्याला लेस बोलतो ना, एक त्याच्यावरती एक रिॲक्शन करून त्याचे जे ॲबिलिटी किंवा त्याला डायल्यूट करून, बेसिकली आपण त्याला हा शब्द वापरूया की त्याला डायल्यूट करून, म्हणजे त्याचं जे इंटेन्सिटी आहे केमिकलची इंटेन्सिटी जे हार्म करण्याची त्याला कमी करून तुम्हाला सोडलं पाहिजे, अशा प्रकारचे लॉ असून सुद्धा काही कंपनीज हे डिरेक्टली पाण्यामध्ये टाकत असतात. आणि त्याच्यामुळे जो वॉटर पोल्युशन आहे आणि त्या पाण्यावरती निर्भर असणारे पुढचे जे गाव आहेत किंवा पुढचे जे प्राणी मात्र ह्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आणि धोका असतो. आणि ह्याचे खूप काही एक्झाम्पल्स आपण ऑलरेडी न्यूज वगैरे ह्याच्यामध्ये पाहत असतो की एखाद्या कंपनीच्या अमुक गोष्टीमुळे, म्हणजे पाण्यामध्ये जे डायरेक्ट केमिकल्स टाकल्यामुळे आपण बघू शकतो की त्यांचा मृत्यू झाला, किंवा हा या नदीचं पाणी पिल्यामुळे त्यांचा प्राण्याचा मृत्यू झाला, किंवा गावातली माणसाचा मृत्यू झाला. आणि त्याचा जेव्हा शोध करतो किंवा तो कशामुळे शोध झाला, जर त्याचा जर आपण म्हणजे कशामुळे त्यांचा मृत्यू झाला त्याचा जर आपण शोध घेतला तर आपल्याला कळून येतं की त्याच्या आधी म्हणजे त्या गावाच्या आधी एक फॅक्टरी तिथे असे एस्टॅब्लिश झाले की ते डिरेक्टली त्या पाण्यामध्ये सांडपाणी टाकत आहे, किंवा इंडस्ट्रीयल इलुएंट ऑर इफ्लुएंट्स आपण जे बोलू शकतो, म्हणजे काय कारखान्याचे उत्सर्ग त्याच्या डिरेक्टली मिक्स होत असताना आपण बघू शकतो. अशा प्रकारचे केस सुद्धा आपल्यासारखे झाले आहेत. म्हणून बघा, जमीन फॅक्टरीज वगैरे काही एस्टॅब्लिश होत असेल तर सर्वात जास्तीत जास्त विरोध हा गावकऱ्यांचा होत असतो, कारण त्यांना त्यांच्या जीवाचा धोका हे निर्माण झालेला असतो. आणि दिस इज द थिंग, याच कारणामुळे सरकार सुद्धा काही नियम तिथे नियमावरती फॅक्टरी एस्टॅब्लिश करायला आपलं परमिशन देत असते, परंतु तरी सुद्धा काही काही त्या ह्याचा गैरवापर करून अशा प्रकारचे कृत्य करत असतात. तर बघा, द लार्ज नंबर ऑफ टॅनिंग सेंटर्स आर प्रेझेंट इन तामिळनाडू, द वेस्ट वॉटर ऑफ दोज सेंटर्स आर रिलीज इन टू द पिलर ऑर पालर रिव्हर, हेन्स द रिव्हर इज रेफर्ड ॲज अ पझर ऑर गटर रिव्हर. म्हणजे बघा, हे आपल्याला हे एक्झाम्पल बघायला तामिळनाडूला पण जायची गरज नाही आहे. आपण जर मुंबईतला मिठी नदीला बघितलं, मुंबईतला मिठी नदीला आपण बघितलं, किंवा नाही करताना आपण उल्हासनगरच्या बाजूला जो असणारा नाला बघितला, उल्हासनगर स्टेशनच्या बाजूला असणारा नाला बघितला, त्याच्यावर सुद्धा आपल्याला कळून आहे की
त्यांना बघितल्यावर वी कांट से दॅट इज द रिव्हर. त्यांची दशा एवढी खराब आहे की आपण त्यांना बोलूच शकत नाही की ते रिव्हर आहे किंवा एक नाला आहे किंवा त्याला एक वॉटर बॉडी आहे असं आपण बोलू. वॉटर बॉडी मीन्स व्हॉट? वॉटर बॉडी म्हणजे एक पाण्याचं स्रोत आहे असं त्यांना आपण बोलू शकतच नाही, कारण त्यांच्यामध्ये केमिकल्स एवढे मिक्स झालेले की ते लिटरली काळे काळे दिसायला सुरुवात झालेले. ते कसे सुरुवात दिसायला सुरुवात झालेले? काळे. आणि त्यांच्यापासून येणारा वास, त्यांच्यापासून येणारी दुर्गंधी आणि त्याच्यापासून येणारी बिमारी हे सुद्धा वाढलेले आहेत. ह्याच्यात त्यांनी एक्झाम्पल त्यांनी सांगितलेलं की हे बघा, तामिळनाडू राज्यात कातडी कामगारांचे अनेक म्हणजे टॅनिंग आपण जे बोलतो कातडी काम कातडी हा कारखाने खूप सत्य खूप सारखे आहेत तामिळनाडूमध्ये. आणि त्यांचा जो येणारा जो सांडपाणी तो डिरेक्टली एक पालार रिव्हर मध्ये टाकला जातो. आणि त्या पालार रिव्हरला आता पझर म्हणजे गटर रिव्हर असं बोललं जातं. पालार रिव्हरला म्हणजे पझर म्हणजे गटार नदी असं संबोधलं जातं. आणि हेच आपण बेसिकली आपण जर मिठी नदीमध्ये कधी बघितलं मुंबईची मिठी नदी तिचं सुद्धा एक एक्झाम्पल त्याचप्रमाणे झालेला आहे. ठीक आहे, सो दिस इज द थिंग. नेक्स्ट आपण बघूया की रिझन ऑफ द वॉटर पोल्युशन. तो रिझन ऑफ द वॉटर पोल्युशन दॅट वी विल लुक पोल्युशन. या लेट्स गो फॉर द रिझन्स ऑफ द वॉटर पोल्युशन. तो नॅचरल रिझन्स वी विल सी. तो व्हॉट इज नॅचरल रिझन? अक्वाटिक वेस्ट ऑर वी कॅन से डिप्रेशन इन लेवल ऑर O2 लेवल अँड द चेंजेस इन नॅचरल क्वांटिटीज ऑफ वॉटर. डिकम्पोजिशन मॅटर म्हणजे बघा बेसिकली फर्स्ट पॉईंट इज वॉट म्हणजे जर नॅचरली कोणत्या कारणास्तव जर ऑक्सिजनचा लेवल म्हणजे O2चा लेवल ज्या पाण्यामध्ये कमी होत आहे तो नंतर चेंजिंग नॅचरल क्वालिटीज ऑफ वॉटर म्हणजे नॅचरल क्वालिटी त्याच्यावर नॅचरल क्वालिटीज मध्ये काय चेंजेस होतात म्हणजे जसं वॉटरमध्ये बेसिकली जे आपण मायक्रो ऑर्गॅनिझम वगैरे बेसिकली बोलतो किंवा मायक्रो ऑर्गॅन म्हणजे अमीबा वगैरे किंवा बॅक्टेरिया यांचं जर प्रपोर्शन वाढलं किंवा त्यांच्यामध्ये चेंजेस आले प्रपोर्शन वाढलं म्हणजे बघा एव्हरी वॉटर बघा इवन द फिल्टर वॉटर असो किंवा नॉन फिल्टर वॉटर असो या सगळ्यांमध्ये थोडे ना थोडीफार प्रमाणात काही ना काय बॅक्टेरिया असतात. बिकॉज सी बॅक्टेरिया आर ऑफ टू टाइप्स, सम आर गुड बॅक्टेरिया सम आर बॅड बॅक्टेरिया. तो बघा जर बॅड बॅक्टेरियाचे जर प्रपोर्शन जास्त झाला असेल इन बाय द नॅचरल वेज किंवा कोणत्या ना कोणत्या रिझन मुळे तर आपण त्याला नॅचरल रिसोर्सेस मध्ये टाकून आपण अक्वॅटिक वेड्स मध्ये एक तर त्याचं ओटो लेवल कमी होणार आणि चेंजेस इन नॅचरल क्वांटिटी लेवल असं आपण नक्कीच म्हणू शकतो. दिस इज द थिंग. नेक्स्ट आपण बघूया डिकम्पोजिशन मॅटर म्हणजे बघा वॉटर बॉडीज मध्ये वॉटर प्लांट बॉडीज मध्ये वॉटर बॉडी मध्ये प्लांट्स अँड अॅनिमल बॉडीज त्या डिकम्पोज म्हणजे ते पाण्यामध्ये राऊंड 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 ते सडून जातात. पाण्यामध्ये राऊंड राऊंड ते सडून जातात आणि त्यांच्या सडण्यामुळे काय होतं त्यांच्या अंगावरती असलेल्या किंवा त्यांच्यात असलेले जे काही बॅक्टेरियाज असतात किंवा काही असतात ते बाहेर यायला लागतात आणि बाहेर येऊन आपण बोलतो तो वॉटर तो पोल्युटेड करू शकतात. वॉटर तो पोल्युटेड करू शकतात. तो बघा फॉर दिस इज द थिंग म्हणजे ज्याप्रमाणे एखादी ज्याप्रमाणे जंगलामध्ये आपण बोलतो की एखादी गोट वगैरे किंवा एखादा प्राणी हा नदीमध्ये मरून पडतो आणि तो तसाच राहतो तर काही काळासाठी काय होईना की त्या तो जो पाणी आहे किंवा तिथला जो पाणी आहे हा काय असतो पोल्युटेड होऊन जातो. सो दिस इज द थिंग. पुढचं आपण बघूया मड अँड स्लग म्हणजे ते चिखल आणि गाळा आपण त्याला म्हणू शकतो गाळामुळे. सो बघा व्हॉट इज द थिंग रिव्हर करंट अँड इट्स डायव्हर्शन म्हणजे रिव्हर करंट अँड डायव्हर्शन. बघा प्रत्येक एका नदीच्या आजूबाजूला जर आपण बघितलं प्रत्येक एका रिव्हरच्या आजूबाजूला जर आपण बघितलं दॅट इज व्हॉट वी कॅन से गाळा आपण त्याला साचलेला असं आपण नक्की बोलतो. आणि रिव्हर इज नॉट ओनली टेकिंग द वॉटर विथ हरसेल्फ म्हणजे ती फक्त पाणी नाही घेत ती काय काय घेते द स्लज द मड द सेडिमेंट दे स्मॉल स्टोन्स हे सगळे ते आणि प्लस द पालापाचोळा म्हणजे द वी कॅन से द प्लांट्स अँड द ग्रास बेसिकली सी इज टेकिंग विथ हर अँड सी इज फ्लोईंग राईट म्हणजे ते काय करत असते ते अशा प्रकारचे जे गोष्टी आहेत ते स्वतःसोबत घेते आणि ती फ्लो करत असते आणि ती वाहत असते तर ती काय करते आजूबाजूला हे साठवायचा प्रयत्न करत असते. बघा त्याचसोबत त्याच गोष्टीसोबत ती काय करते त्याच करता 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 ती काय करते तर त्या गोष्टी ती म्हणजे त्यांच्यासोबत जो केमिकल्स वगैरे आहेत ते सुद्धा ती घेऊ शकते आणि त्याचा जो रिव्हर करंट डायव्हर्शन मध्ये आपण एक नॅचरल रिझन मध्ये पोल्युशन बघू शकतो. म्हणजे बेसिकली फॉर एक्झाम्पल जर बघायला गेलं तर इफ यू गो अलिबाग आणि त्या साईडला जर त्या साईडला जर
काही सी हे बघितलं, सी बेड्स बघितले. सी बेड्स म्हणजे काय, जर आपण कोस्टल एरिया बघितला, सॉरी सी बेड नाही, कोस्टल एरिया बघितला म्हणजे काही काही समुद्राचे किनारे, जे समुद्राचा किनारा बेसिकली कसं कोणत्या रंगाचा असतो, तर येलोइश कलरचा असतो, येलो कलरचा असतो, आणि तो कसा असं सँडचा असतो. परंतु केमिकल्स फ्लो झाल्यामुळे किंवा अशा प्रकारचे जे वॉटर बॉडीज आहे, किंवा म्हणजे असे जे वॉटर बॉडीज आहे, केमिकल्स घाण पाणी डायरेक्टली नदीमध्ये, आणि नदी अल्टिमेटली कुठे जाते, सीमध्ये जाते. आणि अशा कारणामुळे त्या सीच्या किंवा त्या समुद्राच्या आपण बोलू शकतो त्या समुद्राच्या किनाऱ्यावर ती जी वाळू आहे किंवा ती रेती, ती काळ्या काळी झालेली आहे, पूर्ण काळी झालेली आहे, राईट. ती येल्लोइश राहिलेली नाही, ती काय झालेली, काळी झालेली आहे. आणि त्याचं कारण दोन आहेत, एक तर चिखल खूप जास्त प्रमाणात असणारा चिखल पहिला, आणि दुसरा त्याच्यामध्ये केमिकल्स, हे दोन कारण आहेत. आणि फक्त तिथेच कुठे जातात, आपण गिरगाव चौपाटीमध्ये गेलो मुंबईमध्ये, तिथं सुद्धा अशा प्रकारचे दृश्य आपल्याला दिसू शकतात, अशा प्रकारचे दृश्य आपल्याला दिसू शकतात. गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, अशा प्रकारचे दृश्य तिथे हमकात दिसत असतात. तर तुम्हीच विचार करा, जर मिठी नदी जे आपण जस्ट बघितली, त्या मिठी नदी एवढी घाण आहे, आणि ती अल्टिमेटली जाणार कुठे, अरबी समुद्रामध्ये, अरेबियन सी मध्ये, आणि अरेबियन सीचा कोस्टला त्याचा इफेक्ट होणं साहजिकच आहे. नंतर आपण बघूया सॉइल इरोजन. सॉइल इरोजन मीन्स व्हॉट, की सॉइल इरोजन आपण बोलतो की एखाद्या जागेवरून सॉइलचं इरोजन होणे, म्हणजे काय होणं, त्याला शब्द धूप होणे. धूप होणे म्हणजे इथल्या जमिनीची लेअर ती कमी कमी होत जाते, आणि ती काय करते, ते बेसिकली जाऊन अल्टिमेटली ती एकतर एअर सोबत फ्लो होते, नाहीतर मग वॉटर बॉडी सोबत ती फ्लो होऊन लांब जात असते. तर बघा, मेनी बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स आर ऍडेड इन द वॉटर ड्यू टू द सॉइल इरोजन. म्हणजे बघा, सॉइल इरोजनमुळे मेनी बायोटिक्स अँड अबायोटिक फॅक्टर्स आर मिक्स्ड विथ दॅट वॉटर बॉडीज. नंतर आपण बघूया मायक्रोब्स लाईक द फंगाय अँड बॅक्टेरिया. द मायक्रोब्स लाईक फंगाय रॅक्टर द ग्रो अन ऑर्गॅनिक मॅटर डिक्लाईन इन दे वॉटर. सो बघा, बेसिकली मला एक सांगा, आपण आपण तर टॅप वॉटर पित आहोत, आपण सगळेजण टॅप वॉटर नळाचं शुद्ध पाणी पित असतो. बट स्टील जेव्हा आपण कुठं बाहेर फिरायला गेलो, तर आपण शेवळ्या वगैरे ज्या पाण्यामध्ये असतात तिथलं पाणी आपण अवॉइडच करत असतो. का, कारण बघा, त्या शेवळ्यामध्ये असताना मायक्रो ऑर्गॅनिझम्स वगैरे असतील आणि अमीबाज वगैरे असतील, ते आपल्याला नक्की काय करतील, ते नक्की आपल्याला बीमार करत असतील. आणि याच कारणामुळे आपण बघतो, याच कारणामुळे आपण काय करतो की जेव्हा मायक्रोब्स लाईक फंगस अँड बॅक्टेरिया, हे सुद्धा एक पॉल्युशनचं कारण किंवा प्रदूषणचं कारण बनलेलं आहे वॉटर कंड. अलगे बघा, एक्सेसिव्ह अलग ग्रोथ द पोल्युटेंट वॉटर. म्हणजे बघा, सेवया आपण ज्याला बेसिकली म्हणतो, सेवया बघा, सेवबाग, तर बघा जो पाणी खूप खराब असेल किंवा ज्या पाण्यामध्ये खूप अशुद्धता असेल, त्या पाण्याच्या आजूबाजूला खूप असं जास्त प्रमाणात आपला सेवया वाढलेले बघू शकतो. तो बघा, जास्त वाढलेलं पाण्यात अस्वच्छ होते. म्हणजे जर ते एक तर एक पॉइंट आहे की जर खराब पाणी असेल तर त्याच्यात ते वाढत असतात, बट वी कॅन से ओके, व्हॉट वी कॅन से की ते जर त्यांचा जर ग्रोथ अलगे, म्हणजे सेवाचा जर ग्रोथ जास्तीत जास्त होत असेल पाण्यामध्ये, जास्तीत जास्त त्यांचा ग्रोथ होत असेल, तर त्यांच्यासोबत काय येतात, मायक्रोब्स, फंगस, बॅक्टेरिया, हे सगळं काय येतच असतात. आणि ते जो पाणी आहे तो काय होतो, तो पोल्युटेड होतो आणि पोल्युशन होतं. तर बघा, नेमॅटोड्स, तर सॉइल नेमॅटोड्स फ्लो इन दी इन विथ द रेन वॉटर. नेमॅटोड्स म्हणजे कृमी आपण बोलूया. तर कृमी मीन्स व्हॉट, तर जमिनीवरील कृमी पावसाच्या पाण्यात वाहत जातात. तर नेमॅटोड्स बेसिकली जे काही फॅक्टर्स जे आपण ह्याला बोललो होतो, फर्टिलायझर्सला वगैरे जे बोललो होतो, त्यांच्यासोबत कसे ते इरोजन होताना किंवा ते जे वॉटर रेन वॉटर सोबत ते काही सॉइल नेमॅटोड्स, म्हणजे बघा ज्याप्रमाणे आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं की वॉटर क्रॉप, सॉरी गिव मी सेकंड, हा, जेव्हा क्रॉपला आपण फर्टिलाइज करतो किंवा केमिकल फर्टिलायझर त्याच्यावरती होते, तेव्हा काही म्हणजे प्रत्येक फर्टिलायझर किंवा प्रत्येक ड्रॉप हा क्रॉपवर पडतो असं नाही, तर ते काही काही ड्रॉप्स हे जमिनीवर सुद्धा पडत असतात. आणि जेव्हा पाण्याचं फ्लो होतं, ज्याच्याप्रमाणे आपण ऍसिडचं घेतलं ऍसिडिक रेनच्या वेळेस, की जेव्हा ऍसिडिक रेनचा जो ऍसिडचा जो वॉटर ड्रॉप आहे तो काय होतो, तो सॉइलमध्ये मिक्स होत असतो. आणि जेव्हा नॉर्मल रेन होते तेव्हा नॉर्मल रेन सोबत किंवा त्या ऍसिडिक रेनच्या वॉटर सोबत ते सॉइल आणि प्लस तो जो सॉइल आणि प्लस तो केमिकल्स आहे जो नंतर नेमॅटोड म्हणतो, तो बेसिकली फ्लो होऊन जातो पाण्यामध्ये. तर दिस इज द थिंग. म्हणजे बघा,
अशा प्रकारे काही नॅचरल एलिमेंट्स आहेत किंवा अशा प्रकारचे काही नॅचरल गोष्टी आहेत की ते आपल्याला हे नॅचरली वेने ते वॉटर पोल्युटेड करत असतात. ठीक आहे, ओके. सो दिस इज द थिंग, आपण मॅनमेड रिझन्स आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघणार आहोत. या.